मनोरमा परिवार सोलापूर कडून सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी कोविड सेंटरला आर्थिक मदत। अस्मिता विजनचा दणका, विनीत हॉस्पिटलवरील कारवाई। तरीही रुग्णालयांचे कामकाज चर्चेत, ना तज्ज्ञ डॉक्टर ना अधिकृत परवाने, बळीला कारणीभूत बोगस दवाखाने। उपायुक्त धनराज पांडे यांची विनीत हॉस्पिटलवरती कारवाई। पंढरपूर सांगोला तालुक्यात मायक्रोमायकोसिसचा शिरकाव झाला। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राजीनामा द्यावा, प्रशांत परिचारक यांची मागणी। मंगल कार्यालय बनले कोविड सेंटर, लग्न सोहळे लॉकडाऊन, संसर्ग वाढल्याचा परिणाम, मंगल कार्यालय झाली कोविड सेंटर। बार्शी तालुक्यात 2 दिवसांमध्ये 212 नवे रुग्ण आढळले, 8 जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू। ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल जनसामान्यांसाठी वरदान ठरेल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। अकोलकोटमध्ये 100 बेडचं केंद्राचं लोकार्पण सोहळा संपन्न। मेडिकलला चाललोय, चिठ्ठी घरी विसरलोय, शहरामध्ये पोलिसांकडून कारवाई सुरू, विनाकारण फिरणारे पोलिसांना सांगतात नाना तऱ्हेचे बहाणे। नामदेव पायरीजवळ विठ्ठलाला अभिषेक, आंदोलनकर्ते आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत, उजनी पाणी बचाव संघर्ष समिती आनंदली पेढे वाटून केला जल्लोष। मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याला न्याय दिला, शहाजी पाटील यांचं वक्तव्य, उजनीचे पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय केला नंतर। लसीच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील 339 केंद्रे झाली बंद, 5 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण, उर्वरित नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत। 15 खासगी हॉस्पिटलनी आकारले जादा बिल, पंढरपूरमध्ये 540 बिलांची तपासणी, रुग्णांना मिळाले 1000 रुपये परत। खवळलेल्या समुद्राने घेतला 26 जणांचा बळी, तोक्ते तडाखा, बचाव कार्य सुरूच, 186 जणांची सुखरूप सुटका, 49 अद्याप आहेत बेपत्ता। गुजरातमध्ये 45 जणांचा मृत्यू। प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे व्हॉट्सअपला निर्देश। कोरोना मुक्तीनंतर 3 महिन्यांनी घ्या लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आणखी मार्गदर्शक सूचना जारी। धरणावरचे आंदोलन थांबविण्यासाठी धावपळ, लेखी पत्र मिळवण्यासाठी प्रशासनाची झाली तारांबळ। उजनी पाण्याचा प्रश्न, जलसंपदा मंत्र्यांच्या घोषणेनंतर आंदोलन सुरूच। आणि ऑक्सिजन टँकर घेऊन निघालेली रेल्वे आज सोलापुरात होणार दाखल।